मधून बाद झालेल्या पाषाणे हजारांच्या नोटांद्वारे नागरिकांनी भरलेल्या थकीत मालमत्ता आणि पाणीपट्टीच्या रकमेमुळे गेल्या 5 दिवसात मनपाच्या तिजोरीत 8 कोटी 67 लाखांची भर पडली आहे. दहशतवादी कारवाया, भ्रष्टाचार आणि काळ्या पैशाला पायबंद घालण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने 8 नोव्हेंबर रोजी चलनातील 500 आणि 1000 नोटा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे जुन्या नोटा बँकेत जमा करण्यासाठी बँकांमध्ये नागरिकांची झुंबड कायम असल्याचं पाहायला मिळत आहे. 500 आणि 1000 नोटा रद्द झाल्याने देशातील अर्थव्यवस्था कोलमडली आहे. जुन्या नोटा बँकेत जमा करण्यासाठी होणारी नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेतील थकीत रकमेचा भरणा करण्यासाठी चलनातून रद्द झालेल्या नोटा स्वीकारण्याचा निर्णय झाल्याने मनपा क्षेत्रातील थकीत मालमत्ता आणि पाणीपट्टी भरण्यासाठी मनपाच्या कार्यालयांमध्ये नागरिकांची गर्दी दिसून आली. त्यानुसार 10 नोव्हेंबर ते 14 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत नागरिकांनी मनपाच्या विविध प्रभाग कार्यालयांमध्ये थकीत करभरणा केल्यानं मनपाच्या थकीत मालमत्ता आणि पाणीपट्टी करपोटी 8 कोटी 67 लाखांची भर पडली असल्याची माहिती मनपाच्या मालमत्ता विभागाचे कर निर्धारण अधिकारी वसंत निकम यांनी दिली. चलनातून बाद झालेल्या 1000 आणि 500 नोटांमुळे मनपाला थकीत मालमत्ता आणि पाणीपट्टी करपोटी प्राप्त झालेल्या रकमेमुळे मनपाच्या तिजोरीत मुबलक निधी उपलब्ध झालाय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. दिनांक 11 नोव्हेंबर ते 14 नोव्हेंबर या कालावधीमध्ये मालमत्ता कर आणि पाणीपट्टी मिळून महानगरपालिकेस 8 कोटी 76 लाख रुपये प्राप्त झालेले आहे. नागरिकांनी भरपूर प्रतिसाद दिला, त्याच्यामुळे सर्वप्रथम मी नागरिकांचे आभार मानतो. अॅट्रॉसिटी ऍक्ट व पदाचा गैरवापर करून विद्यार्थ्यांचा मानसिक व शारीरिक छळ करणे व त्याचप्रमाणे महिलांविषयी अपशब्द वापरणाऱ्या सुभाष बोरीकर यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी दलित अत्याचार विरोधी कृती समितीनं विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोर जोरदार निदर्शनं केली आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या इतिहास विभागात लिपिक पदावर असलेल्या सुभाष बोरीकर या लिपिकानं विद्यार्थ्यांचा मानसिक व शारीरिक छळ केला होता. त्यात एका विद्यार्थ्याला कोंडूनही ठेवलं होतं. त्याचप्रमाणे या विभागातील महिला प्राध्यापकांशीही अपशब्द वापरले होते. याविषयी एक समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीच्या अहवालात बोरीकर यांना दोषी ठरवण्यात आल्यानं सुभाष बोरीकरांवर निलंबनाची कार्यवाही करण्यात आली होती. परंतु बोरीकरांनी या समितीचे सदस्य व जर्नालिझमचे विभाग प्रमुख डॉक्टर सुधीर गव्हाणे यांच्या विरुद्ध पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत तक्रार दिली होती. ही तक्रार चुकीची असून सुभाष बोरीकरांवर कडक कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी दलित अत्याचार कृती समितीनं विद्यापीठ मुख्य इमारतीसमोर आज जोरदार निदर्शनं केली. यावेळी अण्णासाहेब खंदारे यांनी आपली तीव्र प्रतिक्रिया नोंदवली. या आंदोलनाला भटके विमुक्त आदिवासी महिला मंडळाने सुद्धा समर्थन केलंय. या आंदोलनात अॅडव्होकेट बी एच शिवराळे, भीमराव बनसोडे, बुद्धप्रिया कबीर, सुभाष लोमटे, बुद्धिनाथ बराळे आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. गेल्या काही दिवसात डॉक्टर सुधीर गव्हाणे यांना अॅट्रॉसिटी कायद्याखाली अटक करावी अशा प्रकारचा तक्रार सुभाष बोरीकर यांनी केलेली आहे. त्याच्या विरोधामध्ये दलित अत्याचार विरोधी कृती समितीच्या वतीनं पोलिसांनाही निवेदन दिलेलं आहे पोलीस आयुक्तालयानं, आणि आज या ठिकाणी या प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी अॅट्रॉसिटी ऍक्ट आपल्या स्वार्थासाठी वापरणाऱ्या जे काही समाजकंटक आहेत त्यांना जरब बसावी यासाठी कृती समितीच्या वतीनं या ठिकाणी धरणं धरण्याचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. सुभाष बोरीकर यांनी जी काही खोटी तक्रार केलेली आहे अॅट्रॉसिटीची कारवाई करावी म्हणून, त्या पोलीस काय चौकशी करायची ते तर करतील, परंतु विद्यापीठाचा एक कर्मचारी अशा प्रकारचा परस्पर तक्रार देतो याची दखल विद्यापीठानं अद्याप घेतलेली दिसत नाही. ही दखल विद्यापीठानं घ्यावी, कुलगुरूंनी घ्यावी, आणि त्या याच्या अशा प्रवृत्तीच पुढं हे होऊ नयेत याची दखल घ्यावी. त्यांच्यावर ताबडतोबीनं कारवाई केली पाहिजे. सस्पेन्शन ही काही कारवाई नाही. चौकशी समिती नेमलेली आहे, कोण नेमलेलं आहे ती सुद्धा कायद्याच्या तरतुदी तपासून नेमलेली नाही. उद्या ही सगळी चौकशी आपल्या अंगावर उलटू शकते म्हणून कायदेशीर सगळ्या तरतुदी चा अभ्यास करून ही चौकशी झाली पाहिजे आणि त्याला विद्यापीठातून हद्दपार केलं पाहिजे.